की वाटायचं काय या जीवनात अर्थच नाही त्यांच्या त्यांच्याबरोबर गेली असते तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं ला। मुलाच्या ह्याच्यावर अक्षरा टाकू दिल्या नाहीत मुलाच्या लग्नात मला मला लांब बसवलं गेलं ला। मॅडम मी आईची ओटी भरली आई ना असं वाटत अगदी की मी नाचगे काय करू इतका आनंद झालेला माझं आव्हान आहे की खरंच चला आपण सर्वांनी विधवा नाही तर विधवांना विधवा नाही तर एक स्त्री म्हणून स्वीकारूया मी पहिल्यांदा कुंकू लावल्यावर माझा चेहरा खूप छान दिसला असं माझं मिस्टर गेल्यानंतर एकतं खराब वाटत होतं मला की वाटायचं काय या जीवनात अर्थच नाही त्यांच्याबरोबर गेली असते तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं मग मी दोन तीन महिने अशी पाक खसून गेलेली विचरत नव्हते डोक्याला कुंकू नव्हतं आणि हातात अशा बांगड्या नव्हत्या मग मला पंढरपूरला नेलं मुलीनं तिथं मग तिनं टेकली आणून दिली आणि विचरायला सांगितलं फ्रेश राहतो असे हे करू नको तो चांगली राहा बघतो आल्यानंतर मला कशी दिसली पाहिजे आणि परत मग मी चांगली राहायला लागली मला बरं वाटायला लागलं तर टाईम जायला लागला परत इकडं आटपाडीला आलो तिनं उपक्रम राबवला हो आणि ही हे ज्यात महिलांसाठी विधवा महिलांसाठी मग हळदी उंकाचा कार्यक्रम घेतला मग त्या हालवर सगळ्या बायका बोलवल्या हो पाच पन्नास बायका आल्या चा सगळ्या विधवा त्यांच्याशी आमचं सगळ्यांचं मिळून फोटो झालं सन्मान केला आणि हादींकाचा कार्यक्रम केला ओटी भरून कार्यक्रम केला इतकं चांगलं वाटायला लागलं सगळ्यांनी आणि संजय काकाच्या तिकडे गेलो होतो एक महिला शेतकरी आणि आज समाजात विधवा महिलांना किंमत देत नाहीत असं करू नये कारण समाजात ती विधवा म्हणल्यावर खचून जाते मला पहिल्यांदा पती वारल्यावर सगळं संपलं असं वाटत होतं कारण आपलं अस्तित्वच संपलं आहे असं वाटायचं आपण जगून तरी काय करायचं पण विधवाहूनसुद्धा ती घर कुटुंब मुलं सगळं शेती सांभाळू शकते मग तिला समाजात वावरायसाठी का हे करता मी पहिल्यांदा माझ्या मुलाच्या ह्याच्यावर अक्षदा टाकू दिल्या नाहीत मुलाच्या लग्नात मला मला लांब बसवलं गेलं मला मी पुढच्या मुलालासुद्धा मी हे करू शकत नाही म्हणजे विधवा म्हणजे काय एवढं मला कमी समजलं ज्यावेळी मी, मी स्वतः मुलाला दिवाळीच्या आंघोळ घालू शकते आणि ज्यावेळी आरतीच ताट घेतलं नाही त्यावेळी मुलाला वाईट वाटलं मुलगा म्हटला तू पहिल्यांदाच ओवळ म्हटला मी नाही म्हणलं मी नाही पांढऱ्या कपाळानं ओवळू शकत तुला तर नाही काही होत नाही आईचा आशीर्वाद हे लाख आशीर्वाद असतात ज्यावेळी मुलानं ताट हातात घ्यायला लावलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं की आपण मुलासाठी काहीतरी करू शकतोय आणि त्यावेळी त्या मुलानं स्वतः ओळून घेतलं माझ्याकडनं आणि आता कसं होतं आहे की बऱ्याच ठिकाणी बघते की आज तरुण पिढी महिला खूप विधवा झाल्या त्या त्यांनी खचून गेलेत कारण मी स्वतः अनुभवले काय विधवा म्हणजे काय असते हे मला माहित आहे कारण विधवा हा समाजात वावरू देत नाही बसू देत नाही कुठं सुद्धा बसले तर तू विधवा आहे पुढे येऊ देत नाही हे असं झालं नाही पाहिजे कारण विधवा महिलांना सुद्धा कुठं तर सन्मान दिला पाहिजे कारण मला प्रत्येक ठिकाणी मला असं पावलो पावली ठेस पोहोचत गेलेली आहे दोन हजार सोळा साली माझे वडील गेले आणि त्याच्यानंतर जेव्हा मी आईचं रूप पाहिलं तर डो कपडाला टिकली नाही हातात बांगड्या नाहीत आणि असं तिची परिस्थिती पाहिल्यावर मला फार वाईट वाटलं की आ, एका तिच्या आयुष्यातल्या पुरुषाच्या जाण्याने स्त्रीचं आयुष्य इतकं कसं बदलू शकतं आणि त्याच्यानंतर मग मी विचार करायला लागले आणि पुन्हा विचार केला की नाही ही एक प्रथा आहे ती महिलांसाठी खूप जाचक आहे कारण त्या तिच्या जरी तिचा लाईफ पार्टनर तिच्या आयुष्यातून गेला तरी तिला तिच्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागते ते सर्व तिला करावं लाग करावं लागतं की जे एक स्त्री म्हणून ती करते परंतु तिने टिक टिकली नाही लावायची हिरव साडी नाही घालायची किंवा बांगड्या घालायच्या नाहीत तिने नटायचं मुरडायचं नाहीत ही कुठेतरी थांबलं पाहिजे हे मला माझ्या आईला पाहून समजायला लागलं आणि ज्या दिवशी संक्रांतीचा सण होता त्या दिवशी मग मी आवर्जून आईच्या आई गावी गेले आणि पहिल्यांदा माझ्या संक्रांतीची सुरुवात मी माझ्या आईला हळदी कुंकू लावून ओवासू ते ओवस्तात ते वगैरे सगळं करून केली आणि त्यानंतर मला असं जाणवलं की फक्त माझ्या आईशी लिमिटेड हे न राहता पूर्ण महाराष्ट्रातील ज्या विधवा स्त्री आहेत त्या विधवा स्त्रियांसाठी आपल्याला काम करायचंय त्यांना तो सन्मान मिळून द्यायचा आहे म्हणून आठ मार्च दोन हजार एकोणीस पासून विधवा नवे स्त्री मी ही उन्नती महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून चळवळ उभी केली आणि पहिल्याच वर्षी आम्हाला आम्ही खूप महिलांचं काउन्सिलिंग केलं की तुम्ही हळदी कुंकू लावून का घेतलं पाहिजे सुरुवातीला बऱ्याच जणींना हे मान्य नव्हतं किंवा त्या ह्या स्वीकारायला तयार नव्हत्या परंतु जेव्हा आम्ही समजून सांगितलं तेव्हा सगळ्या जणी तयार झाल्या आणि एक दहा पंधरा जणींनी सुरुवातीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक कार्यक्रमात मी माझ्या हळदी कुंकू असेल गौरी गणपतीचा हळदी कुंकू असेल जिथंही हळदी कार्यक्रम माझा होता त्या सर्व कार्यक्रमांना मी त्या महिलांना बोलवायला लागले असं आण... मला वाटते आणि विधवा नव्हे ही स्त्री मी पूर्ण महाराष्ट्रभर ही चळवळ आम्ही राबवणार आहोत आणि समाजातील लोकांना माझं आव्हान आहे की खरंच सला आपण सर्वांनी विधवा नाही तर विधवांना विधवा नाही तर एक स्त्री म्हणून स्वीकारूया आणि कालांतराने हा विधवाच विधवा शब्दच बंद करूया आणि एक सगळ्यांना स्त्री म्हणूनच समाजापुढे आणूया मॅडमने जेव्हा घरी बोलवलं माझ्या फॅमिलीलाही आई वगैरे भाऊजाला घेऊन आलेली पण मॅडमने आईची ओटी भरली आईना असं वाटत होतं माझ्या अगदी की मी नाचगे काय करू इतका आनंद झालेला कारण पहिल्यांदाच माझ्या वडिलांना बारा वर्ष झाले जाऊन पुणेच म्हणजे असं एवढा मान दिला नव्हता पण मॅडमने त्यांना अगदी मुली मुलगी आणि मावशी म्हणजे असा फरकच नाही आणि विधवा व्हायला एवढा म्हणजे वटी भरणं आणि साडी वगैरे नेसून तिचा इतका सन्मान करणं इतका आईला आवडलं ते अजून नाव उकडती